प्रशासनाने जर हे घेऊन त्यांना हेल्प म्हणून काहीतरी करावं की इट विल हेल्प क्लिनिंग द होल थिंग. तुम्हाला तिकडे गणपती किती दिवसापासून कधी झाले ते तिकडे ठेवलेले आहेत. म्हणजे काय असतं की आपल्याकडे ना रूल्स नाही. आता सिग्नल तोडू नये पण सगळ्यांना माहिती असतं की रोज मी बघतो की बाईकवाले तर सर्रास सिग्नल तोडतात. त्यामुळे बंदी घातली तरी वी ॲज सिटीजन्स आर व्हेरी 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 काय म्हणतात डिस्गस्टिंग समटाईम्स सिटीजन्स. कशावर कशावर हो पण त्यावर कर्ज होते आपण बंद केलं पाहिजे ना. आपल्याला भीती राहिलेली नाही. एक्झॅक्टली त्याच्यात प्रत्येकाने स्वतःच एक ओद घेणं गरजेचं आहे. आणि काय आहे की मला वाटतं की व्हॉट द गव्हर्नमेंट शुड डू इन्स्टेड ऑफ सेइंग प्लास्टिक बंद करा, ते प्लास्टिक कसं हार्मफुल आहे त्याची काही डॉक्युमेंटरीज बनवा, दाखवा, कंपल्सरी करा सगळ्या चॅनल्सला. टू शो इट ॲटलीस्ट वन्स इन अ वीक की काय व्हॉट प्लास्टिक कॅन डू. कुठेतरी ती एक भीती. द ओनली मीडियम विच इज अ फ्री मीडियम अवेलेबल इज टेलिव्हिजन. दूरदर्शन आहे हे ते तुम्ही लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. लोकांना कळत नाही असं नाही, बट देन वी आर. म्हणजे आता कसं असतं की इंडियन सिटीजन आपण असतो ना, आपण बाहेर गेलो कुठे देशाच्या बाहेर की तिकडे सगळे रूल्स पाळतो. इथे का नाही पाळत का? बिकॉज दे फील बरं काही केलं स्ट्रिक्ट केलं तरी लोकांना नको असतं. सो हाव इफ यू कॅन अबाईड बाय दोज रूल्स व्हेन यू गो टू द कंट्री द सेम पर्सन. इथे का नाही करत? सो ॲज सिटीजन्स वी नीड टू बी मोर अवेअर अँड वी नीड टू बी मोर डिसिप्लिन. नाही ते आपण काही एकदा फॉरेनर जाऊन या तिकडे. पीपल आर एक्स्ट्रीमली कॉन्शियस अबाउट द एन्व्हायरमेंट, एक्स्ट्रीमली कॉन्शियस अबाउट देअर हेल्थ. इथे कसं असतं की मी प्लास्टिक टाकतो, मला वाटतं की मी एक प्लास्टिक पिशवी टाकली त्याने काय होते, बट यू डोंट रिअलाइज वेअर पॉप्युलेशन ऑफ 200 crores. प्रत्येकाने ठरवलं तर 200 crores प्लास्टिकचे पैसे रोज बाजारात येतात. थँक्यू थँक्यू धन्यवाद. प्रसिद्ध फिल्म मेकर आणि प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर आपल्या सोबत होते आणि अजूनही ते काही वेळ दादर ह्या किनाऱ्यावर स्वच्छता करणार आहेत. आज त्यांचाही एक ते इथे देणं जे काही लागत असतं ते निश्चित ते इथे देणार आहेत. जय फाउंडेशनने आयोजित केलेला आणि अखंडपणे हा सुरू असलेला स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम हा अजूनही असाच सुरू राहणार आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक शालेय विद्यार्थी, अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत. तुम्ही बघू शकता कायम ही स्वच्छता चालू आहे आणि ही स्वच्छता अशीच कायम किती वर्ष चालणार याच्याबद्दल कोणीच सांगू शकत नाही. कारण हे प्लास्टिक कायम समुद्र बाहेर फेकत राहणार आणि आपण ते उचलत राहू. मांजरेकरांनी सांगितल्याप्रमाणे जर ते प्लास्टिक आपण निर्माणच केलं नाही, ते प्लास्टिक आपण वापरलंच नाही तर ते समुद्रात जाणार नाही आणि जर ते समुद्रात गेलं नाही तर समुद्र पण त्याला बाहेर घातणार नाही. काही अजून मंडळी आहेत, जरा त्यांच्याशी बोलूया. सर्वसामान्य व्यक्तीने अशा सगळ्या मोहिमेत सहभागी होणं खूप जरुरी असतं. इथे काही महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहेत, जरा त्यांच्याशी आपण बोलूया. कचरा उचलण्यात आहेत त्या. कुठल्या कॉलेजमधून आला तुम्ही? कीर्ती कॉलेज. तुम्ही नेहमी येत असता इथे? नाही, माझं पहिल्या वेळेस. पहिली वेळ आहे. काय वाटलं इथे? इट इज अ गुड वर्क. आय मीन आय एम एन्जॉईंग इट अ लॉट. आणि अजून लोकांनी जर सहभाग घेतला तर आय एम प्रिटी शुअर ब्युटिफुल बीचेस आपल्या मुंबईतही असतील. निश्चित ब्युटिफुल बीचेस आपल्या मुंबईत असतील, पण त्यासाठी पहिला प्रयत्न हा की मी प्लास्टिक वापरू नये. कॅमेरामन वीरेंद्र सिंह सोबत, कॅमेरामन सुतापासह अतुल चव्हाण, दादर किनारा, मुंबई. एंड कर त्याला आता.